महत्वाची बातमी, इंडियाला महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यात देखील अपयश असं गुलाबराव पाटील म्हणतात. राजीनामा हा पर्याय होऊ शकत नाही असंही गुलाबरावांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊ नये असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय. अपयश फक्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये आलं नाही तर अपयश दोन तीन स्टेटमध्ये ज्याच्यावर गॅरंटी होती तिथे आपल्याला काही प्रमाणामध्ये अपयश आलं आहे. त्यामुळे राजीनामा दे हा पर्याय न होता त्याच्यावर दुरुस्ती करणे हा पर्याय होऊ शकतो. पण शेवटी हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत बाब आहे आणि मला तरी असं वाटतं की याच्यावर काहीं काही तोडगा हा या ठिकाणी निघेल. उद्या बैठक आहे, उद्या बैठकीमध्ये समजेल काय होतं. पण मला तरी वाटतं की त्यांनी राजीनामा देऊ नये.